ताई कोणाला म्हणतात हेमंत कोणी म्हणतात सगळी माणसं दिसली कोणाला दिसत नाही आपण आणि हा कुठे बसतो वाढून तर वाढलेला आहे का प्रसाद नाही तर वाटत नंतर दे वाटत ते सगळ्यांबरोबर कापून त्याच्या अगोदर सुरुवात करणार मी बापाला नैवेद्य गोड पाहिजे नैवेद्याचं काकून वाढदिवस आहे त्यांच्या लेखांनी एवढा मोठा थाट केलेला आहे तर त्यांनी आपल्याला सगळ्यांना बोलवलेत आपल्या इष्टांना जवळच्या मंडळीने आणि महाराजांनाही आवाहन करतो की तुम्ही आमच्यात या आणि जेवण करा आमच्या त्याचं आम्हाला हे सांगतो यांना हे सांगतो म्हणून मी फक्त आवाहन म्हणतो आवाहन म्हणजे त्यांना मानस पूजा करतो थोडक्यात आणि ते तुम्ही थोडे ऐकून घ्या अरे ऐंशी वाढदिवस आहे तर महाराजांनाही आवाहन करतो की तुम्ही या इथे आणि आमच्या बरोबर जेवण करा आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या सगळ्यांना सुखात सुगंध आनंदात आणि मुख्य आरोग्य देवा अशी त्यांना प्रार्थना करतो आणि म्हणतो मी आधी माझं मी औषध देतो औषध म्हणजे हे वाढत होतं बरं आपण गप्पा मारत होतो म्हणून माझ्या लक्षात आलं माझ्या मनात रुखरुख होती अरे यांना आपण आलेलेच आहे तर त्यांना म्हणून आमच्या शेजारी करतो ते अति मूर्ती माझी मनाची धारणा अशीच आहे की जी रामाची मूर्ती आहे किंवा जगन महाराजांचा फोटो आहे आनंद प्रसाद आहे ते प्रत्यक्ष परमेश्वर आहेत फक्त त्यांनी तुम्हाला सांगा आणि आपण इथून विनंती केली की ते आपल्यातच असतात आताही आपल्यातच आहे त्यांना सांगूनच आलो आपण जर तुमच्या वाढदिवस आहे ज्या लेखांनी हे करत तर तुम्ही म्हणता राजे मला पण त्यांना आता इथे सांग इथे पण आहेतच मला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राजे ऐसे युगायुगे किती अवतार घेते झाल्याच दर्शन तुझे भय रोग चिंता नासे गजानन गुरु मदपाव आता समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजाननाया करिया वाहन आसनस्त वावे शुद्धोदक घे पाद्य अर्घ्य आचमना घ्यावे दूध दही धृत मध शर्करा पंचामृत स्नान अथर्व शिरचे रुद्र सुक्त श्री सुक्ते स्नान जरतारीची शाल अर्पिते यज्ञ पवित हितसे सर्वांगाला परिमल बाली तिलक केशरी असे फुले सुगंधी दुर्वा एक धूप निरांजन तून भाकरी
दिनेवेद्यास कर्पूर आरती मंत्र पुष्पव्या प्रदक्षिणा नमन चिले मदिदली सेवा करितो अनन्य मी शरण मंत्र कर्म वा भक्ति न दाने काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरे निसिम भक्त दूधा गण गण गणात भूते भजने दंग सदा तुम्हें सिद्ध मंत्र भाज पुने सर्वदा पावन हो आम्ही एक मा गणेशरी असावा वरद हस्त दूधा गजान नाही आस पूर्वी घ्या नमस्कार माझा मानस पूजा श्लोक त्रिकाले एक वीस अवर्तने उच्चारुणी संकल्प आकुला करिदो श्रद्धेने मिटतील चिंता हरतील व्याधे टळतील आपत्ती गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ते आनंद गौडी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक श्री गावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ मानस पूजे नाही पोतीमध्ये नाही एक दामले म्हणून आहे त्यांनी हे लिहिलेलं आहे माणूस पूजा लिहून लिहिले दामले म्हणजे हे दामले त्यांचं अण्णा बंद त्यांनी माणूस पूजा केलेली आहे काकूंच पण पाठवत काकू माझ्याबरोबर बऱ्याच ठिकाणी पाठवायला आलेले बऱ्याच ठिकाणी मला वाटतं तुम्ही ह्याला पण आले बऱ्याच ठिकाणी आले आणि काकूना माझ्या बरोबर हे माहिती आहे की मला काय प्रॉब्लेम आहे काय लिहिलं सांगायचं त्यांना मागता येत नाही